आणि दोन गोष्ट लोकांना बोलला पाहिजे. किरण पावसकरने म्हणावं हिंदुत्वासाठी चाललोय. अरे किरण पावसकर, तुम्ही शिवसेनेत होतात, सन्माननीय आजी दादांनी विधान परिषदेचं चॉकलेट दिल्यावर 6 वर्ष राष्ट्रवादीत गेलात, मग मिंधे गटाकडे आलात. 6 वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं होतं तुम्ही? नारायणराव, तुमच्या दोन वह्यात बाजार गुणग्यांवर बोलायचंच नाहीये मला. पण नारायणराव, तुम्ही शहाणे सुरती आहात हो, शहाणे सुरती आहात. तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी, आणि नारायण राणेंनी म्हणायचं की काय शिवाजी पार्क वर जाऊन सोनियांचा विचार ऐकायचाय का? विसरलात नारायणराव? त्या सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली 10 वर्ष. 10 वर्ष तुम्ही आमदार की खासदार की महसूल मंत्री पदा भोगली, तुम्ही शेंड्यावर शहाण होऊन सांगायचं आम्हाला हिंदुत्वासाठी म्हणून. रामदास कदम, रामदास जी, तुमचं हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून 2 ते 3 वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होत? आला आम्ही काय बगलत रेडी उठी होत,